हेडलाइन्स प्रस्तुत करता आम्ही जोडतो नाती एसएस मोबाईल अनबॉक्सिंग हॅपीनेस. विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुती वरचढ, महायुतीला 229 जागा तर मविया 46 आणि इतरांच्या वाटेला 13 जागा. महाराष्ट्र विधानसभेच्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष, भाजपला आतापर्यंत 131, शिवसेना शिंदे गटाला 55, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 40 जागा तर काँग्रेस 22, शरद पवार गट 18 आणि ठाकरे गटाच्या वाटेला 13 जागा. महाराष्ट्र माझ्या सोबत असा वागेल वाटलं नव्हतं, अनाकलनीय निकाल लागला, महाराष्ट्राच्या विकासासाठी लढत राहू, मवियाच्या मोठ्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. जनतेनं सुडाचं आरोपाचं नाही तर विकास आणि कल्याणाचं राजकारण स्वीकारलं, महायुतीनं लोकांची मतच नाही तर मन जिंकली, विजयानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या विधानसभेचा निर्णय दिल्लीत झाला, गरज सरो वैद्य मरो, भाजप आता एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करत नाही, ट्विट करत राऊतांचा खोचक टोला. एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है, विधानसभेतील मोठ्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा नारा, लाडक्या बहिणींचे मानले विशेष आभार. महायुतीच्या योजनांमधील लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली, आमच्या लाडक्या बहिणींनी विरोधकांना आडवं केलं, विजयानंतर अजितदादांनी मानले जनतेचे आभार. काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरेंसह यशोमती ठाकूर यांना मतदारांचा धक्का. साकोली मतदारसंघात नाना पटोले यांचा निसटता विजय, ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवार तर जयंत पाटलांनी इस्लामपूरचा गड राखला. महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम न केलं, विरोधकांकडून पुन्हा ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह, निकालामागे खूप मोठं कारस्थान असल्याचा आरोप करत पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी.